मित्रांनो, तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी, स्वामींचे भक्त असाल आणि स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल आणि दररोज तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असाल किंवा मठात केंद्रात जात असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे असे 8 नियम, ज्या नियमांचे पालन आपण आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात केले, ज्या 8 नियमांना आपण आत्मसात केले तर स्वामी नक्की प्रसन्न होतात, स्वामींचे दर्शन होते, स्वामींचा साक्षात्कार होतो आणि स्वामींचे अनुभव सुद्धा येतात. फक्त तुम्हाला हे 8 नियमांचे पालन तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, खास करून स्वामी सेवा जर करत असू तर नक्की ह्या नियमांचे पालन तुम्हाला करायचे आहे. आता हे नियम कोणते? तर यातला जो पहिला नियम आहे तो म्हणजे, आपण जेव्हा घरी असू द्या किंवा बाहेर स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा कुठेही स्वामींची सेवा करत असू, देवघरासमोर मंत्रजप करत असू, काहीही करत असू, तेव्हा एक नियम सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि मगच देवघरात जाऊन स्वामींची सेवा आपल्याला करायची असते. डायरेक्ट जाऊन सेवा करायची नाही, सगळ्यात आधी हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि मगच ती सेवा करायची असते. मित्रांनो, जर आपण स्वामींच्या सेवेत येत असू, स्वामी सेवा करायला सुरुवात करणार असू, तर व्यसनापासून दूर राहावे, व्यसन सोडावे आणि मग स्वामी सेवेत उतरावे, तरच स्वामी प्रसन्न होतील. मित्रांनो, आपण जर स्वामी सेवा सुरू करणार असू किंवा सुरू केलेली असेल तर नॉनव्हेज पासून दूर राहा, नॉनव्हेज खाऊ नका, हा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो, तरच स्वामी प्रसन्न होतील. मित्रांनो, स्वामी सेवा करणार असू किंवा स्वामी सेवेला सुरुवात केलेली असेल तर आचार विचार तुमचे शुद्ध ठेवा, तरच स्वामी प्रसन्न होतील. स्वामी सेवा करणार असू किंवा सुरुवात केलेली असेल तर घरात पवित्रता राखावी, घर शुद्ध ठेवावे, स्वच्छ ठेवावे. स्वामींची सेवा आपण करत असू तर स्वामींना दररोज सकाळ संध्याकाळ आपण जेही शुद्ध शाकाहारी जेवण करू त्याचा सगळ्यात आधी नैवेद्य दाखवावा आणि मगच आपण जेवण करावे, हा नियमसुद्धा महत्त्वाचा असतो. मित्रांनो, स्वामी सेवेत येणाऱ्या भक्तांनी दररोज स्वामींची 2 वेळेस पूजा करावी, सकाळी संध्याकाळी दररोज करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजे, जर आपण स्वामींच्या सेवेत आहोत, स्वामींची सेवा करत आहोत, आपल्या घरी मूर्ती आहे, फोटो आहे, तरी आपण आपल्या जवळच्या स्वामींच्या मठात, केंद्रात दर गुरुवारी जाऊन दर्शन अवश्य करावे. संध्याकाळी जा, सकाळी जा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जायचं, दर्शन करायचं आणि यायचं दर गुरुवारी नित्य नियमाने न चुकता. तुम्ही हे 8 नियमांचे पालन केले तर स्वामी प्रसन्न होतात आणि आपली सेवासुद्धा पूर्ण होते. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.